पूरग्रस्त सर्व्हेमधून वगळण्यात आलेल्या नागरिकांनी आज सांगली महापालिकेवर मोर्चा काढलाय. दिल्ली दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली टाळ वाजवत तातडीने सर्व्हे करण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीमध्ये आलेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात सांगली शहराच्या नागरिकांचं नुकसान झालंय. या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून प्रत्येक घराचा सर्व्हे करून सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. मात्र शरद इंदिरानगर भाग आहे या भागाला पूरग्रस्त सर्व्हेमधून वगळण्यात आल्याचा आरोप करत इंदिरानगर भागातल्या नागरिकांनी आज दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला. टाळ वाजवत या मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. हा संपूर्ण परिसर पुराच्या वेढ्यात होता, यामुळे इथल्या नागरिकांना स्थलांतर करावं लागलं होतं. त्यामुळे पूरग्रस्त जरी नसले तरी पूरबाधित हे सर्व नागरिक असल्याने त्यांनाही सरकारने मदत मिळावी अशी मागणी घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्या ज्या ठिकाणी पूर आला गेला त्या ठिकाणी शासनाचे अनुदान पण जाहीर झाली. तसेच काही ठिकाणी म्हणजे शामराव नगर असेल, आमची 100 फुटी असेल आणि इंद्रानगर या एरिया फक्त तिथं मागासवर्गीय लोक राहतात. या इंद्रानगर च्या शेजारची एकदम करोडपती कॉलनी वकील कॉलनीचा सर्वे पूरग्रस्त म्हणून झाला, तिथं पाणी आलं नव्हतं. पण या इंद्रानगरला चारही बाजूनं पुरानं वेढलं होतं. या इंद्रानगरच्या लोकांनी मला वाटतंय या पुराच्या वेळेत इतकी दैनादैनी अवस्था झाली होती, अन्न पाणी आणि शरीर या सगळ्या गोष्टीकडून त्यांनी हाल सोसलेला आहे. तरी सुद्धा काही अधिकाऱ्यांनी जातीवादपणा करून ह्यो सर्वे टाळला गेलेला आहे. आज आम्ही या ठिकाणी शासनाला दाखवायला आलोय की तुम्ही आम्हाला टाळ वाजवायला लावल्या, म्हणून आम्ही आज हे टाळ वाजव आंदोलन घेऊन आलोय या ठिकाणी. माझी प्रामुख्याने या मागणी आहेत, साहेब आयुक्त साहेब तुम्हाला माझी विनंती करायला आलोय. आज मी आज टाळ वाजवल्या, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेवायचं ही सगळी लोक घेऊन येऊन या महापालिकेत संसार मांडीन आणि तुम्हाला टाळ वाजवायला हवी असा मी इशारा देतो.